नमस्कार, आपण पाहत आहात कटु सत्य लाइव न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। न करता शरद पवारांच्या विषयी मनामध्ये कायम संशय निर्माण का होतो याचं कारण शरद पवारांची ही दुहेरी नीती ही आहे। आज शरद पवार काय करतात? शरद पवारांनी बंगलोरला जाऊ नये असं नरेंद्र मोदींच्या जवळच्या लोकांचं म्हणणं होतं। शरद पवारांनी एक दिवस बातम्यांना स्कोप दिला, अफवांना स्कोप दिला असं मी म्हणतो जाणीवपूर्वक। पहिल्या दिवशी ते बेंगलोरला गेले नाहीत, तेव्हा स्नेहभोजन होतं, ते सोनिया गांधी सुद्धा होत्या पण शरद पवार गेले नाहीत। दुसऱ्या दिवशी बैठकीला ते गेले पण त्यांच्याबरोबर सुप्रिया सुळे गेल्या नाही। सुप्रिया सुळे नेहमी शरद पवारांबरोबर होतात असतात। पाटण्याच्या बैठकीला सुद्धा त्या होत्या पण बंगलोरच्या बैठकीला सोनिया न करता शरद पवारांच्या विषयी मनामध्ये कायम संशय निर्माण का होतो याचं कारण शरद पवारांची ही दुहेरी नीती ही आहे। आज शरद पवार काय करतायत? शरद पवारांनी बंगलोरला जाऊ नये असं नरेंद्र मोदींच्या जवळच्या लोकांचं म्हणणं होतं। शरद पवारांनी एक दिवस बातम्यांना स्कोप दिला, अफवांना स्कोप दिला असं मी म्हणतो जाणीवपूर्वक। पहिल्या दिवशी ते बेंगलोरला गेले नाहीत, तेव्हा स्नेहभोजन होतं, ते सोनिया गांधी सुद्धा होत्या पण शरद पवार गेले नाहीत। दुसऱ्या दिवशी बैठकीला ते गेले पण त्यांच्याबरोबर सुप्रिया सुळे गेल्या नाहीत। सुप्रिया सुळे नेहमी शरद पवारांबरोबर होतात असतात। पाटण्याच्या बैठकीला सुद्धा त्या होत्या पण बंगलोरच्या बैठकीला सोनिया दुहान ज्या काही फार मोठ्या नेत्या नाहीत त्या शरद पवारांबरोबर गेल्या होत्या, सुप्रिया सुळे गेल्या नाहीत। सुप्रिया सुळे जाणीवपूर्वक गेल्या नाहीत अशी चर्चा आहे कारण सुप्रिया सुळे बारामतीहून निवडून येतात, बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेले आहेत आणि अजित पवारांच्या मदतीशिवाय त्या पुन्हा निवडून येणं अशक्य आहे। त्यामुळे अजित पवारांशी जर जुळून घेता आलं तर त्यांनाही बरं वाटेल। लक्षात घ्या, सुप्रिया सुळेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यापासून म्हणजे 2 जुलैपासून आजपर्यंत फारसं काही बोललेलं नाही, त्यांचा आक्रमकपणा गायब झालेला आहे। दिल्लीमध्ये शरद पवार आजही विरोधी पक्षांबरोबर आहेत, लोकसभेमध्ये ते विरोधी पक्षांच्याच बाकावर बसतात। परवा राज्यसभेमध्ये, माफ करा, शरद पवार राज्यसभेमध्ये आहेत, लोकसभेमध्ये बसत नाहीत, राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांच्या बाकावर बसतात। परवा आपचे संजय सिंग, खासदार संजय सिंग यांना निलंबित केलं गेलं, त्या विरोधात आंदोलन सुरू झालं, तेव्हाही तिथे जाऊन शरद पवार बसले होते, सुप्रिया सुळे बसल्या होत्या। आपण विरोधी पक्षांबरोबर राहणार आहोत असं शरद पवार सातत्याने सांगतायत। मणिपूरवर विरोधी पक्षांची म्हणजे इंडियाची बैठक झाली, इंडिया नावाची जी विरोधी पक्षांची नवी आघाडी आहे तिची बैठक झाली, तेव्हाही तिथे शरद पवार हजर होते। पण या बैठकीतल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही खात्रीलायकरित्या सांगता येत नाही की शरद पवार काय करतील। ही शरद पवारांची राजकीय विश्वासार्हता आहे, तिच्यावर कायम प्रश्नचिन्ह असतं। आणि जोपर्यंत शरद पवार 1 ऑगस्टसारखे म्हणजे मोदींना पुरस्कार देण्यासारखे कार्यक्रम घेत राहतील, तिथे जात राहतील, तोपर्यंत लोकांच्या मनातला संशय कायम राहणार। मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटात अचानक दिलजमाई झाल्यासारखं दिसतंय। तिथे सुनील तटकरे आणि जयंत पाटील एकमेकांना आलिंगन देत आहेत, टाळ्या देत आहेत, गप्पा मारतायत। लक्षात घ्या का, हे सहजपणे होत नाही। मित्रत्वाचं नातं आहे वगैरे ठीक आहे, पण समोर कॅमेरे आहेत हे दोघांनाही माहिती आहे। 2 जुलैला या दोघांनी हे केलं असतं का? 3 जुलैला या लोकांनी हे केलं असतं का? आज इतक्या दिवसांनी ते हे करतायत, ते जाणीवपूर्वक करतायत असं माझं म्हणणं आहे। आता फोटो ऑपॉर्च्युनिटी किंवा फोटो ऑप ज्याला म्हणतात, हा सुद्धा एक राजकीय संदेश असतो, राजकीय संदेश देण्याची संधी असते। त्यामुळे नेमकं चाललंय काय याकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागेल, हे लक्षात घ्या। शरद पवार तातडीने अजितदादा पवारांबरोबर जातील असं मला व्यक्तिशः वाटत नाही, पण शरद पवार सगळ्यांचे अंदाज चुकू शकतात हेही लक्षात घ्या। पण अजित पवारांचा गट आणि शरद पवारांचा गट यामध्ये दिलजमाई तर झालेलीच आहे, आता भांडायचं नाही असं ठरलेलं आहे। आजच बातमी आली आहे की निवडणूक आयोगाने शरद पवारांना नोटीस पाठवली आहे की अजितदादांनी जो पिटिशन केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस माझाच खरा, याबाबत तुम्ही उत्तर द्या असं निवडणूक आयोगाने पाठवली आहे नोटीस। त्या नोटीसला अर्थातच शरद पवार, जयंत पाटील वगैरे उत्तर देतीलच, कारण त्यांनीच कॅव्हिएट निवडणूक आयोगामध्ये दाखल केलं होतं की असं जर काही आलं तर आमचं उत्तर मागवल्याशिवाय काही निर्णय घेऊ नका, त्यामुळे ते उत्तर देतील। पण पुढे काय घटना घडतील, कोण कुणाबरोबर जाईल, शरद पवार अजित पवारांना मूकसंमती देतील का, राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे दोघांचं संगनमत आहे का, या सगळ्या गोष्टींवर आज प्रश्नचिन्ह असणार आहेत हे लक्षात घ्या। शरद पवार जोपर्यंत आपल्या राजकारणामध्ये पूर्ण पारदर्शकता आणत नाहीत तोपर्यंत हे प्रश्नचिन्ह संपणार नाही, हा संशय मिटणार नाही। पात्र निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटु सत्य लाइव न्यूज। धन्यवाद।